हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो. या वर्षीचा एक्झाम झाला होता 26 मार्च 2023 ला. आणि या एक्झामची इंटिरियम आन्सर की, त्यालाच आपण म्हणतो चॅलेंजिंग आन्सर की, ही सेट भवननी पब्लिश केलेली आहे. तर काहीच या आन्सर की मधील कुठले क्वेश्चन चॅलेंजिंग होऊ शकतात पेपर फर्स्ट से, या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. काहीच ही इन्फॉर्मेशन पाहण्याआधी, तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन, MS सेट असेल किंवा UGC नेट एक्झाम असेल, या दोन्ही एक्झामसाठी पेपर फर्स्ट हा कॉमन असतो. हे लक्षात घेऊन पेपर फर्स्टसाठी एंटायर क्रॅश कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. तो क्रॅश कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर प्ले स्टोरवरून VPD एज्युकेशन हे ॲप डाउनलोडिंग करू शकता, किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर गाईज हे पहा, पेपर फर्स्टमधील कुठले क्वेश्चन चॅलेंजिंग होऊ शकतात ते आपण पाहतोय. तर हे पहा, पेपर फर्स्ट टाईप पेपर फर्स्ट मी ओपन केला आहे आणि यामधील बेसिकली 3 क्वेश्चन असे आहेत जे कन्फ्युजनचे आहेत किंवा त्याला आपण चॅलेंज करू शकतो असे क्वेश्चन आहेत. आणि त्यातील एक क्वेश्चन 110% चॅलेंजिंग आहे, त्याचं आन्सर चेंज होऊ शकतं. ठीक आहे, तीनही क्वेश्चनबद्दल आपण ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत. या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठले क्वेश्चन चॅलेंजिंग वाटत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, त्या संदर्भात आपण ॲनालिसिस करणारा आणखी एक व्हिडिओ अपलोड करू. ठीक आहे, तर बेसिकली जे 3 क्वेश्चन मला विद्यार्थ्यांनी सेंड केले आहेत, याला चॅलेंज होऊ शकतं का नाही त्या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन पाहतोय. तर हे पहा, डायरेक्टली ते क्वेश्चन पाहूया. तर हे पहा, क्वेश्चन नंबर 29. ठीक आहे, हा बेसिकली सेट बी आहे पेपर फर्स्टचा. क्वेश्चनचा सिक्वेन्स खालीवरती होऊ शकतो, तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन पहा. आता हा क्वेश्चन जो आहे ना, विच अमॉंग ऑफ द फॉलोइंग डिजिटल पेमेंट ॲप लिंक टू गुगल. ठीक आहे, म्हणजे खालीलपैकी कुठला डिजिटल पेमेंट ॲप हा गुगलची लिंक आहे हे तुम्हाला विचारलं होतं. तर बेसिकली पेटीएम नाही आहे, भीम नाही आहे, तेच आहे, मोबिक्विक हे पण नाही आहे. ठीक आहे, तर बेसिकली हा आहे पण आत्ता हा ॲप अस्तित्वातच नाही आहे. आत्ता कोणता ॲप आहे? जी पे, त्याला आपण गुगल पे म्हणतो. ठीक आहे, हे त्याचं जुनं नाव होतं. म्हणजे बेसिकली हा क्वेश्चन मला एका विद्यार्थ्यांनी सेंड केलाय, हा चॅलेंजिंग बनू शकतं का विचारलंय, तर डेफिनेटली बनू शकतो. पण या क्वेश्चनचं आन्सर हे बाद होईल पा. ठीक आहे, 9 आन्सर किंवा आन्सर येऊ शकतं बेसिकली. कारण का, तेच हे ॲप बरोबर त्यांचं आन्सर आहे, चुकलेलं नाही आहे. ठीक आहे, त्यांनी तेच दिले, राईट आहे. ऑफिशियल आन्सर किंवा सी दिले त्यांनी, डेफिनेटली राईट आहे. पण तेच ॲप्लिकेशन आत्ता अस्तित्वातच नाही आहे, त्याचं नाव चेंज झालंय. काय त्याचं आता नाव? गुगल पे, किंवा आपण त्याला जी पे असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे बेसिकली मागच्या वेळेस असा क्वेश्चन होता पा. ठीक आहे, DTH चॅनल बेसिकली किती आहेत, 32 आहेत का 34, असा क्वेश्चन होता ना, त्याचप्रमाणे हा क्वेश्चन आहे. तेच हे ॲप्लिकेशन आत्ता राहिलेलंच नाही, याचं नाव चेंज झालंय, दुसरं नाव काय आहे? जी पे किंवा गुगल पे. म्हणून बेसिकली हा क्वेश्चन चॅलेंजिंग बनू शकतो. तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता की असा कुठलाही ॲप आत्ता सध्या नाही आहे. ठीक आहे, त्याचं नावकरण झालेलं आहे, ॲपचं नाव चेंज झालेलं आहे. हा त्यांनी कुठल्या तरी एका जुन्या पुस्तकातून क्वेश्चन विचारला, त्यामुळे तिथं नाव तेच होतं आणि त्यांनी तेच दिलं. ठीक आहे, तर बेसिकली तेच नाव हे नाही आहे, गुगल पे किंवा जी पे हे नाव अस्तित्वात आहे. ठीक आहे, याला चॅलेंज करू शकता. पण याच्या आन्सर कीमध्ये, फायनल आन्सर कीमध्ये मे बी आन्सर हे नाही येईल, म्हणजे इक्वली सर्वांना मार्क भेटतील. ठीक आहे, हा क्वेश्चनचा आन्सर चेंज होणार नाही कुठला, हेच ऑप्शन राईट आहे, पण बाद होऊ शकतो हा क्वेश्चन. ठीक आहे, तर चॅलेंज करू शकता, डेफिनेटली करू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 31. ठीक आहे, सिक्वेन्स खालीवरती होऊ शकतो, फक्त क्वेश्चनचे आन्सर ठेवा. क्युटो प्रोटोकॉल इज फॉर, ठीक आहे, म्हणजे क्युटो प्रोटोकॉल हा कशासाठी आहे हे तुम्हाला विचारलंय. तर बेसिक क्वेश्चन आहे, खूप वेळा क्वेश्चन येऊन पण गेला आहे UGC नेट एक्झामला. ठीक आहे, आणि त्यामध्ये जर त्याचं आन्सर पाहिलं तर त्यामध्ये त्याचा आन्सर काय दिसेल? क्लायमेट चेंज. ठीक आहे, म्हणजे बेसिकली क्युटो प्रोटोकॉल हा क्लायमेट चेंजशी निगडीत आहे. आणि त्यांनी आत्ताच्या आन्सर किंवा त्याचा आन्सर काय दिला आहे? ओझन प्रोटेक्शन. ठीक आहे, तर याच्याशी हा डायरेक्टली रिलेटेड नाही आहे, क्लायमेट चेंजशी निगडीत आहे. हा 110% क्वेश्चन चॅलेंजिंग होऊ शकतो. याला चॅलेंज केल्यानंतर याचं चॅलेंज देखील ॲक्सेप्ट होऊ शकतं. ठीक आहे, तुम्ही काय करू शकता, NTUGC नेटचा जो एक्झाम होऊन गेला आहे ना, त्या एक्झाममधील एखादा क्वेश्चन काढा. असे क्वेश्चन बऱ्याच वेळा येऊन गेले आहेत. ठीक आहे, त्याचा आन्सर त्यांनी जे दिलं ते आन्सर आणि तो क्वेश्चन एका फोटोमध्ये फ्रेम करा. ठीक आहे, आणि त्यानंतर ॲज अ एव्हिडन्स म्हणून ते पण दाखवू शकता. तुम्ही दाखवू शकता की NTUGC नेटनी त्याचं हे आन्सर दिलं तर तुम्ही चुकीचा आन्सर कसं काय देऊ शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्ही चॅलेंज करू शकता याला बेसिकली. तर हा पण चॅलेंजिंग क्वेश्चन बनू शकतो. तर यांनी आत्ताच्या आन्सर कीमध्ये ऑप्शन बी हे राईट दिले, पण बी हे ऑप्शन राईट नसून बेसिकली ऑप्शन डी हे राईट आहे. हे मी स्वतः सांगत नाही, NTUGC नेटचे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ना, त्यामध्ये त्यांनी क्लायमेट चेंज हे ऑप्शन राईट दिले. ठीक आहे, मग तुम्ही त्यांनाच त्यांच्या मनुष्यात आपण जाण्यामध्ये गुंतू शकता. जर तुम्ही NTUGC नेटनी हे आन्सर राईट दिलंय सेम क्वेश्चनचं, तर तुम्ही हे कसं काय राईट देताय?
ठीक आहे. तर बेसिकली म्हणजे एम टी ई चुकीचं ठरतोय किंवा एम एस सी टी एक्झाम चुकीचं ठरतंय, दोघांपैकी एक कोणतरी चुकतंय, इथे प्रूफ होऊ शकतं. म्हणून त्यांना याचं चॅलेंज ॲक्सेप्टच करावं लागेल. ऑप्शनचा बी हा राईट नसून डी हा ऑप्शन राईट येऊ शकतो. ठीक आहे, 100% याला चॅलेंज करू शकता क्वेश्चन नंबर 31. नेक्स्ट, आता हा एक क्वेश्चन मला विद्यार्थ्याने काही सेंड केला होता. ठीक आहे, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मे शो बाय डॅश दिस इक्वेशन. ठीक आहे, म्हणजे कुठल्या इक्वेशननुसार आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हे शो करू शकतो. तर नॉर्मली एक्सपेक्टेशन होती की ऑप्शन सी हे राईट असायला हवं, पण त्यांनी आत्ताच्या आन्सर केनुसार ऑप्शन नंबर ए हे राईट दिले. ठीक आहे, आत्ताच्या आन्सर केनुसार ए हे राईट दिले, म्हणजे सेंडरकडून एक मेसेज गेला, तो रिसिव्हरला भेटला, ठीक आहे, उरलं 0. तर हे बेसिकली इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये होऊ शकत नाही. ठीक आहे, कारण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हा शब्द वापरला आहे. जर हा शब्द नसताना बेसिकली द तर याला आपण कुठे ना कुठे राईट धरलं असतं, पण इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये बेसिकली सेंडरकडून रिसिव्हरला मेसेज गेल्यानंतर एक मेसेज प्रोड्यूस होतो, त्याला आपण फीडबॅक असं म्हणतो. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर सीच कुठे ना कुठे राईट यायला हवं होतं, पण आत्ताच्या आन्सर केनुसार त्यांनी ऑप्शन नंबर ए हा राईट दिला आहे. ठीक आहे, आता इथं तुम्ही चॅलेंज करू शकता, पण 100% चॅलेंज ॲक्सेप्टच होईल असं काही नाही, कारण लॉजिकच्या बेसवर हा क्वेश्चन आहे आणि लॉजिक त्यांचं थोडं वेगळं असू शकतं. मग त्यांच्या बेसवर त्यांनी जे लॉजिक लावलं आहे, त्यांना जे पटतंय त्यानुसार त्यांनी आन्सर दिलं आहे ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, इथं चॅलेंज ॲक्सेप्टच होईल याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. चॅलेंज करायचं असं तर करू शकता ऑप्शन नंबर सीला, पण ॲक्सेप्ट होण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण लॉजिकच्या बेसवर क्वेश्चन जे असतात त्यांचं लॉजिक तिथं थोडं वेगळं असू शकतं, आपलं लॉजिक थोडं वेगळं असू शकतं. त्या बेसवर चॅलेंज ॲक्सेप्ट होईल का नाही याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही, पण चॅलेंजिंग क्वेश्चन हा होऊ शकतो. तुम्हाला चॅलेंज करायचं असेल तर करू शकता, पण गॅरंटी देऊ शकत नाही ॲक्सेप्ट होईल का नाही. म्हणजे बेसिकली कसं असतं माहिती का, आता हा काही, ठीक आहे, ते एक मिनिट तुम्हाला दाखवतो, ते तुम्हाला माहीत असेल डायग्राम. ठीक आहे, हा फॉर एक्झाम्पल 6 आहे. ठीक आहे, इकडून एका माणसाने पाहिलं तर त्याला बेसिकली हा 9 देऊ शकतो, इकडून एखाद्या माणसाने पाहिलं त्याला 6 देऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे अशा बेसचा हा क्वेश्चन आहे. त्यांचं म्हणू शकतो आपण लॉजिक थोडं वेगळं असू शकतं, आपलं लॉजिक थोडं वेगळं आहे. ठीक आहे, पण आपल्या लॉजिकनुसार ऑप्शन नंबर सी हा राईट यायला होता, त्यांनी ऑप्शन नंबर ए हा राईट दिला आहे. ठीक आहे, चॅलेंज करायचं असेल तर करू शकता, पण ॲक्सेप्ट होईल का नाही याची गॅरंटी नाही. आता नेक्स्ट जो क्वेश्चन होता तो म्हणजे क्वेश्चन नंबर 8. अकॉर्डिंग टू डॅश कम्युनिकेशन मीन्स ए ट्रान्सफर अंडरस्टँडेबल इन्फॉर्मेशन बिटवीन टू पर्सन. याचं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं ऑप्शन नंबर ए हे राईट आहे, पण नाही, ऑप्शन नंबर बेसिकली ए हे राईट नसून ऑप्शन नंबर बीच हे राईट आहे, आणि त्यांनी आत्ताच्या आन्सर केनुसार ऑप्शन नंबर बीच हे राईट दिलं आहे. ठीक आहे, डीजी ब्रॉन यांच्यामध्ये ही डेफिनेशन दिलेलं आहे, ॲब्सोल्युटली राईट आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर बीच राईट आहे, आणि त्यांनी देखील ऑप्शन नंबर बी हे प्रोव्हाइड केलं आहे, याचं ऑप्शन नंबर ए हे होणार नाही. तर गाईज असे काही क्वेश्चन होते या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन पाहिलं आहे. ठीक आहे, हे विद्यार्थ्यांनी मला क्वेश्चन पाठवले होते, याला चॅलेंज होऊ शकतं का नाही त्या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन पाहिलं आहे. पुन्हा रिपीट करील, ऑप्शन म्हणजे क्वेश्चन नंबर जो 9 आहे ना, याला तुम्ही चॅलेंज करू शकता, पण चॅलेंज ॲक्सेप्ट होईल याची गॅरंटी नाही आहे. बाकी जो क्यूटी प्रोटोकॉलचा क्वेश्चन तुम्हाला सांगितला त्याला चॅलेंज करा, डेफिनेटली ॲक्सेप्ट होऊ शकतं चॅलेंज, कारण तो क्वेश्चन पूर्णपणे चुकीचा आहे. एन टी यू जी सी नेटला तसे क्वेश्चन प्रिव्हियस इयरमध्ये येऊन गेलेला आहे, आणि त्याचं ऑप्शन त्यांनी क्लायमेट चेंज हे राईट दिलं होतं, मग त्याचा पण रेफरन्स तुम्ही ॲज अ एव्हिडन्स म्हणून तुम्ही इथं जोडू शकता. तर या व्यतिरिक्त तुम्हाला कुठले क्वेश्चन चॅलेंजिंग वाटत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, किंवा आपला क्रॅश कोर्स देखील जॉईन करायचं असेल तरी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून माहिती मिळवू शकता. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.